नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे आपल्या कृषी तंत्रज्ञान या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील ज्वारीची आवक आणि बाजारभाव किती राहिले ते बघूया। चाळीसगाव बाजार समितीमध्ये 2300 क्विंटल एवढी पांढरी तुरीची आवक झाली। तेथे किमान दर 1100 रुपये, कमाल दर 1440 आणि सर्वसाधारण दर हा 1350 रुपये प्रति क्विंटल राहिला। तर पुणे बाजार समितीमध्ये मालदांडी प्रतीच्या 214 क्विंटल एवढी ज्वारीची आवक झाली। तिथे सर्वसाधारण दर हा 4700 रुपये आणि जास्तीत जास्त दर हा 4900 रुपये प्रति क्विंटल राहिला। जालना बाजार समितीमध्ये शालू प्रतीच्या 997 क्विंटल एवढी ज्वारीची आवक झाली। तिथे कमाल दर हा 3000 रुपये प्रति क्विंटल राहिला। तर पैठण बाजार समितीमध्ये रब्बी प्रतीच्या 22 क्विंटल एवढी ज्वारीची आवक झाली। तिथे जास्तीत जास्त दर हा 2750 रुपये आणि सर्वसाधारण दर हा 2526 रुपये प्रति क्विंटल राहिला। औरंगाबाद बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त दर हा 2100 रुपये आणि सर्वसाधारण दर हा 2000 रुपये प्रति क्विंटल राहिला। तर सांगली बाजार समितीमध्ये कमाल दर हा 4000 रुपये, म्हणजे जास्तीत जास्त दर हा 4000 रुपये आणि सर्वसाधारण दर हा 3400 रुपये प्रति क्विंटल राहिला। तर देऊळगाव राजा बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त दर हा 1800 रुपये आणि सर्वसाधारण दर हा 1700 रुपये प्रति क्विंटल राहिला। परतूर बाजार समितीमध्ये कमाल दर हा 1600 रुपये आणि सर्वसाधारण दर हा 1300 रुपये प्रति क्विंटल राहिला। तर मंठा बाजार समितीमध्ये कमाल दर 2200 रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर हा 1500 रुपये प्रति क्विंटल राहिला। तासगाव बाजार समितीमध्ये 31 क्विंटल एवढी ज्वारीची आवक झाली असून कमाल दर 3060 रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर हा 2910 रुपये प्रति क्विंटल राहिला। तर मलकापूर बाजार समितीमध्ये हायब्रिड प्रतीच्या 58 क्विंटल एवढी तुरीची आवक झाली। तिथे कमाल दर 1160 आणि सर्वसाधारण दर हा 1155 रुपये राहिला, म्हणजे कमी दर राहिला। अमलनेर बाजार समितीमध्ये हायब्रिड प्रतीच्या 800 क्विंटल एवढी ज्वारीची आवक झाली, म्हणजे मोठ्या प्रमाणात अमलनेर बाजार समितीमध्ये आवक झाली। तिथे कमाल दर 1511 आणि सर्वसाधारण दरसुद्धा 1511 रुपये प्रति क्विंटल राहिला। सांगली बाजार समितीमध्ये 175 क्विंटल एवढी हायब्रिड प्रतीच्या ज्वारीची आवक झाली। तिथे कमाल दर 2800 रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर हा 2710 रुपये प्रति क्विंटल राहिला। अशाप्रमाणे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील ज्वारीची आवक आणि बाजारभाव राहिले।